चार एके आहेत. आम्ही आमच्या गोंदाबादला 19 वर्ष झाली आणि सगळ्यात पहिले याच ठिकाणी सात तर पहिल्यांदा लावले होते. दर्शन आणि आम्ही उडवाची पनवेल भुवनेश्वर ठाणे वगैरे या ठिकाणी कर्जत खोपोली या ठिकाणी जाऊन आलो. सर्वाधिक थर कुठे लावले होते? सर्वाधिक पहिल्यांदा इथे म्हणजे सगळीकडे आम्ही सात थर लावलेले आहे आणि नगर परिषद हंडीच्या इथे आठ थर मारण्याचा प्रयत्न केला परंतु 7.5 थरावरती आम्हाला थांबावं लागलं. डिस्टर्ब करू नका. चार साडेचार ते पाच वाजतात. अगदी बाजूला शेतकरी कामगार पक्षाच्या नंतर पराडकर तेजब मस्की वेलकम. दहीहंडी बोलणं म्हणजे जल्लोषाचा दिवस आणि इथे येण्याचा उद्देश असा की मी एक उरणकर आहे आणि आपली हक्काची जागा ही म्हणजे उरणकर आणि त्यासाठी भावनाताई हेमांगीताई थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. भरपूर ठिकाणी जायचं आहे पण आपल्या हक्काच्या ठिकाणी आलं नाही तर कसं जमणार. आणि गोविंदा पथक इथे भरपूर सारे येत आहेत. ट्रॅफिक होत आहे तरी पण गोविंदा पथकाचा जल्लोष इतका भारी चालू आहे ते बघूनच असं मनात खूप भारी वाटते. आपण गोलाकार उभं राहून त्यांना सपोर्ट करायचं आहे. आपण पाहू शकाल पागोटे येथील हा बजरंग गोविंदा पथक सहा थरांची सर्वजण मिळून साजरे करून पाच थरांची सलामी एका गोरखनाथांचा प्रतिसाद देत आहे. गोविंदा पथक स्वीकारतो. पाहायला गेलं तर अनेक गुण अनेक गोष्टी या जन्माष्टमीच्या निमित्तानं दहीहंडीच्या निमित्तानं आपण शिकतो. पा सर्वात उंच थरावरती आपल्याला टॉपर वरती बजरंग गोविंदा पथक पागोटेचा हा बाळ गोपाळ जोरदार टाळ्या. अरे बोल बजरंग अरे बोल. आपण पाहतोय दोन गोविंदा पथक सलामी देत आहे. तर नक्कीच मेसेज दिला जातो तर मेसेज आमच्यापर्यंत आल्यानंतर नक्कीच आम्ही वाचू नको. गोविंदाची सलामी बघितली टाळ्यांचा प्रतिसाद त्याच्यासाठी द्यायचा आहे. ठीक आहे.
2014 मध्ये आम्ही ठाण्यामध्ये 8 थर लावले आणि आता पुन्हा माननीय मनोहर शेटभोई या वर्षी पण प्रयत्न करत आहेत. घाणेकर यांच्या पवित्र विश्वासाने त्याच्यामध्ये 8 थर लावत असताना पहिली गोष्ट म्हणजे स्पॉन्सरशिप पुन्हा रायगड मेडिकल मुलांची टीम वर कोच आमचे प्रशिक्षक खूप चांगले आहेत आणि खरोखरच रात्री 12-12 2-2 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो. खूप मेहनत लागते ताकद ज्या स्त्रियांमध्ये महिलांमध्ये आहे. सहा थरांची सलामी ओम साई गोविंद पथक केगाव या ठिकाणी देताना दिसेल. ठाण्यामध्ये रायगड मधून पहिल्यांदा 8 थरांचा मनोरा रचणारा गोविंदा समोर आहे. ते आता 6 थरांचा मनोरा रचतील आणि अनयाची खर तर ही राधिका छोटी गोविंदा